आज आपण श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड येथे या ठिकाणी रिद्धीसिद्धी इंटरप्राइजेस या दुकानात आहोत. आज आपण एका अशा युवा उद्योगपतीची मुलाखत घेणार आहोत की ज्या उद्योगपतीने आपला वडिलाचा परंपरागत व्यवसाय सोडून स्वतःची एक नवी ओळख तयार करत शाबुदाना व पोह्याच्या विक्रीमध्ये पूर्ण संपूर्ण देशात त्यांनी नाव कमवलेलं आहे. संपूर्ण देशभर त्यांचे ग्राहक असताना पुण्यातील नामांकित दैनिक सकाळ यांनी त्यांना एक्सिलन्स बिझनेस एक्सिलन्स 2019 या पुरस्काराने नावाजलेले आहे. या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद. आशिष दुगड याला काल सकाळ एक्सिलन्स अवॉर्ड हा जो मिळालेला आहे एक बिझनेस कॅटेगरीमध्ये हा त्याला अवॉर्ड मिळालेला आहे. सकाळ माध्यमातून हा जो एक्सिलन्स अवॉर्ड सुरू केलेला आहे त्याचा दुसरा हक्कदार म्हणून काल आशिष दुगड याला माननीय प्रतापराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे. संपूर्ण व्यापारी वर्गातर्फे आशिष दुगड याचं मी अभिनंदन करतो आणि त्याची उत्तरोत्तर आशिष प्रगती हो आणि रिद्धीसिद्धी एंटरप्राइजेस पोपटलाल धनदास दुगड या सर्व फर्म जे मार्केटमधील नामांकित फर्म आहेत या सगळ्या फर्मला मी शुभेच्छा माझ्या वतीने देतो. आशिष माणिकचंद दुगड ह्याच्या दुकानाला 15 वर्ष झालेले आहेत, त्यानिमित्ताने सकाळने त्याला पुरस्कार दिलेला आहे. व आज सर्व लोकांना त्याने आपला आनंद व्यक्त करण्याकरता सगळ्या लोकांना एकत्र सहभोजन दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या आशिषमध्ये लवचिकता फार आहे, सरळ आहे, कुठेही खोडगडं काटं काही खपत नाही आणि व्यवस्थित काम करतो. त्याच्यामुळे त्याचं नाव आज सगळीकडे झालेलं आहे. त्याला आजच्या कार्यक्रमानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. माझं नाव सचिन नार, माझे लाडके मित्र आशिषजी दुगड यांना आज अवॉर्ड मिळाला, सकाळतर्फे एक्सलन्स अवॉर्ड मिळाला, त्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या आज फार गर्व वाटतो की आम्ही दोघे बरोबर कॉलेजमध्ये असताना नंतर आम्ही बरोबर मार्केटमध्ये एकत्र आलो, आज आमच्या मित्राला अवॉर्ड मिळाला त्याबद्दल त्याला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी अशीच प्रगती करत राहो ही ईश्वरच्यादी प्रार्थना. आशिष माणिकचंद दुगड, सकाळ एक्सलन्स अवॉर्ड हा आमच्या युवा पिढीला दिलेला आहे, तर हा आमच्या पिढीकरता आणि आमच्या रिद्धीसिद्धी फर्मकरता फार गौरवपूर्ण बात आहे की 15 वर्षात एवढ्या मोठ्या सकाळ समूहाने आमची दखल घेतली आणि हा पुरस्कारसाठी आमचं नामांकन झालं, त्याबद्दल सकाळ समूहाचे मी हार्दिक आभार मानतो. रिद्धीसिद्धीची स्थापनाचा इतिहास असा आहे की 1995 साली माझं शिक्षण पूर्ण करून मी वडिलांचा जो पारंपरिक व्यवसाय भुसारचा होता त्या तिथे मी जॉईन झालो. वडिलांचं मार्गदर्शनच्या खातीर मी 9 वर्ष तिथे सक्रिय काम केले व त्याच्यानंतर कुटुंब वाढत गेलं तेव्हा एक लक्षात आलं की आपण थोडं वेगळं काहीतरी करायला पाहिजे आणि तेव्हा 2004 साली वडिलांचा आईचा आशीर्वाद घेऊन एक नवीन की वडिलांचा पारंपरिक व्यवसाय न करता आपण एक वेगळा व्यवसायची निवड करून 2004 साली रिद्धीसिद्धी इंटरप्राइजेस शाबुदाना होलसेल आणि पोवा होलसेल ह्याचा मानस करून तिची सुरुवात करण्यात आली.
साबुदाणामध्ये आत्ता आमचे 5 ब्रँड आहेत 30 किलो पॅकिंगमध्ये होलसेल. त्याच्यात पहिला नंबर येतो श्रद्धा डायमंड, श्रद्धा प्लॅटिनियम, श्रद्धा गोल्ड, श्रद्धा सिल्वर आणि श्रद्धा येस बॉस. हे 5 प्रकार आमचे 30 किलोमध्ये उपलब्ध आहेत. हा आता ग्राहकांच्या हिने पुणे परिसर, पिंपरी पिंपरी चिंचवड, तसेच बारामती, फलटण, निरा, जुन्नर, सातारा, कराड, सांगली येथे उपलब्ध झालेला आहे आणि हळूहळू त्याचा विस्तार हा मोठा होत आहे. तसंच आता ग्राहकाच्या मागणीनुसार आता आम्ही 1 किलो आणि 1/2 किलोसुद्धा आम्ही या पॅकिंगमध्ये आलो आहोत. परिवारामध्ये माझी मिसेस शिल्पा दुगड हिची फार मला साथ आहे, कारण की साबुदाणा हा असा ॲटम आहे जो फार सेन्सिटिव्ह आहे, कारण की तो व्यवस्थित त्याच्या भिजवण्याच्या व्यवस्थेत आहे, तर माल आणायची त्याची टेस्टिंगपासून रिटेल काउंटर मागं स्मॉल पॅकिंग पूर्ण ती सांभाळते. त्या हिशोबाने मला पुढं मार्केटिंगसाठी फार सोपं जातं. माझी मुलगी मोठी साक्षी दुगड हीसुद्धा मला डिजिटल मार्केटिंगसाठी फार मदत करते, तसंच अकाउंटिंगसुद्धा ती सांभाळते माझे. आणि आता तिचं ऑनलाईनची आता फार क्रेज आहे, तर ऑनलाईनमध्ये सुद्धा ती मला आता मदत करणार आहे. आणि तिचा एक मानस आहे की कस्टमरला ऑनलाईन माल उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही एक ॲप तयार करतो आहे, रिद्धी सिद्धी फूड ह्या ॲप तयार, लवकरात लवकर तो बाजारात येणार आहे. हा बेसिक तामिळनाडूमध्ये सेलम ह्या शहरातून येतो. व्यवसायामध्ये हे परिस्थिती कायम बदलत असते आणि परिस्थितीला सामोरे जावेच लागते आणि युग बदलत आहे, त्या हिशोबाने आपण त्याच्यात चेंजेस करणे हे फार गरजेचे आहे. तसेच आपल्याला तशी आपली कृतीसुद्धा त्या हिशोबाने मोठी असायला पाहिजे. स्वप्न आपण मोठे ठेवतो तर त्या हिशोबाने कष्ट करण्याची ताकद आपल्याला ठेवणे गरजेचे आहे. युग बदलत आहे, त्या हिशोबाने आपला बिझनेससुद्धा मोल्ड करण्याची गरज प्रत्येकाला असायलाच पाहिजे. आणि मोल्ड बिझनेस हा प्रत्येक वळणावर हा चेंज करून आपल्याला त्याच्यात सुधारणा करून पुढं पाऊल टाकणेच पाहिजे, टाकायलाच पाहिजे. आमच्या या व्यवसायामध्ये रोल मॉडेल राजेश शहा, जयराज अँड कंपनीचे चेअरमन राजेश शहा आहे, कारण त्यांचे हर काम करण्याची जी पद्धती सचोटी प्रामाणिकपणा आहे, हेच मी लहानपणापासून त्यांच्याकडे बघत आलेलो आहे आणि हेच माझे रोल मॉडेल आहे.